नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आपण आज बनवतो आहे सर्वांचा आवडता चॉकलेट केक, आणि तोही बिना दह्याचा, बिना कोको पावडर वापरता। तर हा केक आपण हॉर्लिक्सपासून बनवणार आहोत, घरी असणाऱ्या साहित्यामध्ये, आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो हा केक। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मग त्यासाठी इथे मी 1.5 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे, 1/2 वाटी पिठी साखर घ्यायची, 1/2 वाटी तेल घ्यायचं आहे, आणि 1/2 वाटी आपल्याला हॉर्लिक्स चॉकलेट पावडर घ्यायची आहे। हे हॉर्लिक्स आपल्याला एकदा मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे। याची आपल्याला फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये मी इथे 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे, आणि याच्यात आपल्याला 1/2 वाटी साखर ही छान मिक्स करायची आहे। छान तेल आणि साखर मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि साखर छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला 1/2 वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे। चाळून घेतल्यामुळे आपला केक खूप स्पॉन्जी होतो। आणि हे छान मिक्स करायचं आहे। आता यानंतर आपण हॉर्लिक्स पावडर याच्यात घालायची आहे, ती पण चाळून घ्यायची एकदा, आणि छान मिक्स करायचं आहे। याच्यात आपल्याला लागेल तसं दूध घालायचं आहे। दूध एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करत की छान आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे मी कढई गरम केलेली आहे, याच्यात मीठ घालायचं आहे, आणि याच्यावरती जाळी ठेवायची आहे। आणि ही कढई आपल्याला 10 मिनिटे प्रीहीट करून घ्यायची आहे। तर इथे आपलं बॅटर छान झालेलं आहे, आणि इथे मी कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहे। तर इथे मी वहीचा कागद घेतलेला आहे, आणि त्याला छान तेल लावून घेतलेलं आहे। आणि याच्यात आपल्याला आता 1/2 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, आणि 1/2 चमचा खायचा सोडा घालायचा आहे, आणि हे छान हळूवार मिक्स करायचं आहे। तर इथे बॅटर आपलं तयार आहे, पाहू शकता किती छान आपलं रिबिनसारखं बॅटर पडतं आहे। अशा प्रकारे बॅटर आपलं व्हायला पाहिजे। आणि आपल्याला 2-3 वेळेस असं डबा टॅप करून घ्यायचा आहे। याच्यातले एअर बबल निघून जातात म्हणजे। आणि इथे आपल्याला केक 40 ते 45 मिनिटे केक बेक करायला ठेवायचं आहे। 40 मिनिटानंतर एकदा आपल्याला केक चेक करून बघायचा आहे। याच्यामध्ये चाकू घालायचा आहे, आणि बघायचं आहे आपला चाकू क्लीन निघतो आहे का। तर आपला इथे चाकू क्लीन निघलेला आहे, केक आपला तयार आहे, पाहू शकताय तुम्ही। केक कट करताना याच्या कडा अगोदर आपण सैल करून घ्यायचा। ते पाहू शकता केक किती छान झालेला आहे, आणि याच्यावरचा कागद पण अलगद निघतो आहे, अजिबात चिटकलेला नाही। इथे पाहू शकता तुम्ही केक किती मस्त झालेला आहे। मी तुम्हाला कट करून दाखवते, ते सर्वांचं आवडीचं काम आहे केक कट करण्याचं। पाहू शकताय किती मस्त झालेला आहे केक, आणि तोही कोको पावडर न वापरता, आणि खाण्यासाठी तर खूप टेस्टी लागतो।
पाहू शकता एकदम स्पॉन्जी झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।